तुझ्या वाचून काही आडलं नाही, काय होईल काहीच होत नाही. तीन शब्द सांगतो, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका, उद्या चांगलंच होईल. काल काय झालं त्याचा विचार सोडून द्या, झालं ते झालं, उद्या काय होईल हातात नाही. परत शब्द नीट आहे का, भूतकाळ आपल्या हातात नाही, भविष्यकाळ आपल्या हातात नाही, पण वर्तमान का आपल्या हातात आहे. कॉलेजला असताना तुला प्रियशीनं धोका दिला, तिचं पोरग शाळेत जातं तरी तू तिच्यावर जळवतो, म्हणजे पागल आहे का तू? अय दरिद्री, पुरीसाठी मरतो का शांबड्या? अय हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं? पुरीसाठी मरतो का दरिद्र्या तू? अय भंगरी, अय काल काय झालं आठवू नका, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका, उद्या चांगलंच होईल. आज अभ्यास करा, उद्या यश मिळेल. आज कष्ट करा, उद्या फळ मिळेल. आज ना नीतीनं वागा, उद्या तुम्ही देव व्हाल. कष्ट करा सगळा, फुकाट ए फुकाट खायचं बंद करा. चिंता बिंता काहीच करायचं नाही, कटेवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे, तो ठरील काय करायचं ते. आपण छाताड धोडायचं नाही, तो राजाचा रंकही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. 6 वर्ष त्यांना दुष्काळ केला, 6 आठवड्यात ओला दुष्काळ केला, 6 वर्ष लोकांना टाकून प्यायला पाणी नव्हतं, सगळे डांबरीवर यायचे दुष्काळ दुष्काळ. आता म्हणते ओला करा ओला करा ओला करा. राजाचा रंकही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो, आपण बरळायचं नाही. हे काय हे काय? आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमला. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं अरे देव ठरील तसं राहायचं, एक दिवस जायचं ते कशाला कटेवर हात आहे विटा. राजाचा रंक रंकाचा, एका वाक्यात सांगतो, रामाचा बाप बायकूच्या मांडीवर मेला. नीट आहे का? रामाचा बाप बायकूच्या मांडीवर मेला, जटायू रामाच्या मांडीवर मेला. काय देवाचा न्याय आहे? रामाचा बाप बायकूच्या मांडीवर आणि जटायू रामाच्या मांडीवर. आता जटाव हे पक्षी आणि हा आहे देवाचा बाप. देवाचा बाप बायकूच्या मांडीवर, फडफडणारा पक्षी त्याच्या देवाच्या मांडीवर. उलटे फिरा, रामाचा बाप बायकूच्या मांडीवर, रामाचा बाप बायकूच्या मांडीवर आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ. रावण मारायला रामाजवळ, रामाजवळ आणि दशरथ मारायला बायकूच्या मांडीवर. दिवस फिरत यात, घमेंड कमी करा, घमेंड घमेंड. 100 पोर होती धृतराष्ट्राला, ती काही दुबळी पार्टी नव्हती, 100 पोर होती, पण मरायच्या टायमाला त्यालाही दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. हो जीवनात एक दिवस हसायचा येईल, एक दिवस रडायचा येईल. उत्ताटेलपणा करू नका. मोटरसायकलवर चालला कुत्र्याला थांबतो तू, त्याचा बाप पिसळेल होता. इडी आवलाद नाही, वन साईड भांगपाडी तेन बघला तू उशिड्या काय आला पाहिजे मारा. एका वाक्यात उदाहरण सांगतो, पुढे सरकवतो अभंगाच्या. ज्ञानदेव आहे देव ज्ञान आहे, फायनल झालंय, फायनल झालंय. पुन्हा वळवळ करायची नाही, चिंता करायचं काही कारण नाही. तो देव ठरील तसं राहायचं, त्याच्या हातात आलं तर तो काही करील. फक्त ए फक्त संतांनी आणि देवाने सांगितलेले नियम पाळा, वाईट होणारच नाही. काल काय झालं आठवू नका,
उद्याचा विचार करू नका, पण आज चांगलं वागा. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र, 100 पोर होती त्याला, ती काही दुबळी पार्टी नव्हती. त्याला हात जोडून कृष्ण सांगत होता, 5 गावं घेऊन मिटून टाक. फुगीर फुगीर लई नमुनेवारी मी आलं पाहत का मॅग. हात जोडून कृष्ण सांगत होता, 5 गावं घे आणि मिटून टाक भांडणं करण्यात मजा. तो आंधळा म्हणला, 5 गावं सुईच्या टोकावर एवढी माळेल देणार नाही तर गावाची काय भाषा करतो तू? तुम्ही येऊ नाही माझा, पण चुलत मी येऊ नाही, तुम्ही त्यांची जिरवणार. म्हणून दे कृष्ण म्हणला, झाली अशी झाली. 100 पोरं मिली, दुसऱ्याच्या घरची भाकरी खायचे पाळी आली, आणि कोणच्या खाल्या? ज्यांची दुश्मनी त्यांच्या खाल्या. आणि आत्यांच्या घरी जेवायला होता पठ्ठ्या, आणि त्यांच्यामध्ये 5 जण फावते कौ कठीण होते. ते कोण? पांडव. त्यातला 1 गडी नंगाट होता, भीम. तो कधी डोक्यात कमी होता, तब्येतीत मोकार. कारण जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शंगा कमी असतात. हा, जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, आणि जी हळूच बोलतात लफडच. डेंजर मंडळी. हा भीमगडी डोक्यात कमी, तब्येतीत जास्त. यानं दिवस नाही उगून दिला तर ते आंधळं गाठवलं. आता ऐका बारीक, त्यानं त्याला डायरेक्ट सांगितलं, ऐक आंधळे ऐक ऐक, तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही? अरे माझ्या घरातला जे अन्न खातो तू ते आम्हाला दिलेल्या तळतळाटाच आहे, तुला कधी लकलाभ होणार नाही. ऐक आंधळ्या, एक दिवस तुझा हसायचा होता तो माझा रडायचा होता, आज माझा दिवस हसायचा आहे तुझा दिवस रडायचा आहे. ऐक, विषाचे लाडू तुम्ही आम्हाला चारले, नाक्षाग्रात तुम्ही आम्हाला जाळलं. अरे आमची बायको तुम्ही 100 जणांनी ओढीत आणली तर ती एकटी रडत होती. अरे ती एकटी जेव्हा रडत होती तेव्हा तुम्ही 100 जण हसत होते रे. आमची बायको रडत होती तेव्हा तुम्ही हसत होते. ती देवाला म्हणत होती मला वाचवा, तेव्हा तुम्ही तिचे केस धरून ओढीत होते. ऐक, आज तू माझ्या घरातलं अन्न खातो, तुला लकलाभ होणार नाही, ध्यानात ठेव. आणि तुझे 100 पोरं म्या मारलेत एकट्यानं, न पाचता. पूर्वी लोक पाजून मारामारी करीत नव्हते, हे आत्ता आलं एवढ्यात. लाव त्याला घोडा, गे बारगडे मोडून. फक्त त्या भीमाने एक वाक्य सांगितलं, तुला माझ्या घरातलं अन्न तर लकलाभ होणार नाही, तुम्ही 100 पोरं म्या मारल्यात. आणि म्हातार जेव्हा बसला का भीमी यायचा, आणि त्याला म्हणायचा, आंधळ्या थोरला पोऱ्या म्या मारला का आला बाप जेवलो. ते म्हाताराच वाळलं, खाऊनच देई ना हागडी त्याला, वाळून गेलं ते. बसलेले माणसंलाही बारीक ऐका, मोबाईलांमध्ये उदाहरणं घेऊन जाण, रोज घरी ऐकत जा. आपल्या कीर्तनातली उदाहरणं म्हणजे तुमच्या माझ्या घरातली आहेत. ओ ऐका नीट. तो भीम त्याला सांगितलं, वाळलं म्हातार ते. युधिष्ठिरानं त्याला विचारलं, दादा काय भांडगड आहे? रडला धृतराष्ट्र. काय बोलायचंय महाराज? भारताचा सम्राट धृतराष्ट्र रडला. आणि काय म्हणलं माहिती? राज्य गेलंय माझं, मी रडलो नाही. पोरं गेलेत माझी, मी रडलो नाही. पण आज मला जेवताना भीम बोलतो तेवढं बंद करा. हो मला अन्नच नाही, हो खाऊनच देत नाही हा भीम. मी जेवायला बसलो का येतोय दम देतोय, काय करायचं? वाळून गेला म्हातारा. युधिष्ठिरानं त्याला विचारलं, दादा काय भानगडे? रडला धृतराष्ट्र. मग भीमानं जाऊन सांगितलं, युधिष्ठिरानं भीमाला जाऊन सांगितलं, भीमा अरे जेवताना कुठं बोलत असतात का? तो डोक्यात कमी होता, त्यानं असा अर्थ लावला, जेवताना बोलायचं नाही ना, जेवायच्या अगोदर 10 मिनिट. पण म्हातारं सोडायचं नाही, त्याच्या डोक्यात खटकी होती. कारण यांनी त्यांना त्रासही तेवढा दिला होता. दिवस उगून नाही दिला त्या भीमानं, त्या आंधळं गाठवलं. का रे आमच्या घरात मारामारी लावतो? अरे तुम्हाला लहानच नाही तर मारामारी लावायचं काय संबंध? पटणार नाही तुम्हाला बसणाऱ्या माणसांना. पण भयान रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला,
काय वाईट दिवस येतात महाराज माणसावर. भयान रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला महाराज, पोटात अन्नाचा कण नाही, डोळ्यानं दिसत नाही. अंगळा धृतराष्ट्र अरण्यात गेला महाराज, आणि खड्डा आला म्हणून धृतराष्ट्राच्या हातातली काठी खाली पडली आणि धृतराष्ट्र जमिनीवर पडला. आंधळा धृतराष्ट्र उठायला गेला, त्याला आधार नव्हता म्हणून त्याला झाडाला हात लावला आणि धृतराष्ट्र उभा राहायला गेला. तर महाराज धृतराष्ट्र इतका पापी होता का त्या झाडाला सुद्धा आग लागली, चटका बसला धृतराष्ट्राला. धृतराष्ट्रानं दुसऱ्या झाडाला हात लावला. भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप अरण्यात जळून मेला, आणि ज्यांच्या घरात कालवणाला काही नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला. हा जगाचा इतिहास. काय बोलायचं आहे, तुकाराम महाराजांना वैकुंठाला न्यायला देव आला, आणि भारताचा सम्राट जळून मेला. घमेंड कमी करा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा हनतो. तुझ्याकडे किती पैसे आहेत? तू काय 15 GPA आला म्हणजे काय राष्ट्रपती झालाय? ए याडपटा, मागू नकी चड्डी फाटेल फाडून टाके, मग ही कोण शिवेल? ओ 105 TMC चं जायकवाडी सुद्धा कोरडं पडलं होतं. 105 TMC चं जायकवाडी सुद्धा कोरडं पडलं होतं आणि ते दुष्काळात भरलं. पाऊस पाऊ पाऊ कोरडा ओला आता झालाय, कारण तेव्हा दुष्काळ कोणता होता? अहो पाऊस आपल्याला ऑक्टोबर मध्ये झालाय, त्याच्या अगोदर काय होतं आपल्याकडं? पण तेव्हाच ती धरणं. गव्हर्नमेंट कमी करा. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा, अभंगातला तिसरा मुद्दा. आज गायकवाद कोणी जन्मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनवाले बसलेली सगळी महिला मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक विनोद भाऊ ज्ञानदेव चव्हाण, सौभाग्यश्री विनोद चव्हाण, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ, गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले कीर्तनार बसलेले महिला पुरुष, माननीय खासदार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये भागवत कथेच्या संतेच्या शेवटच्या दिवसाचे भागवत कथेच्या सांगतेच्या शेवटच्या दिवसाच्या कीर्तनाला मान्य खासदार साहेब, गायकवाद गुणीजन मंडपाले, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या माया, दारुडे बिरुडे बे, उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेतलं. दारुडे बिरुडे बेवडे बिवडे, जुगारे बिगारे, मटक्या बिटक्या लावणारे, आकड्या बिकड्या लावणारे, बापाला उचलून आपटणारे पोर बिर, पुरीच्या भावाचा मार खाणारे पोर, गायक वाद कोणी जण. आणि पहिल्यांदा आजच्या कीर्तनाचं कौतुक करावं ते असं, एका शेतकरी कुटुंबातल्या चांगल्या माणसानं वडिलांचं 5 वर्ष पुण्यस्मरण करणं याच्यापेक्षा भाग्यवान काय? पाच वर्ष ज्या माणसानं 5 वर्ष भागवत कथा ठेवली आणि एवढ्या मोठ्या सोहळ्याला अन्नदान, स्वर्गातून सदा त्या बिचाऱ्याला वडील आशीर्वाद दिल्याशिवाराला. आणि आपलं कीर्तन ठुलंय म्हणलो, आता चव्हाण पाटलाला कधीच काही कमी पडणार. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होते. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगवतोय. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं लग्नाला पाहिजे का नको? नको बाव, पहिलंच वही ना बायका मिळान, बायका 35-35 झालेत काही, 35-40 दास राहिले मर राहिला. जोडीदाराचे ऑपरेशन झाले, हा पट्ट्या तसाच. 42 पुरी पाहिले एका पोऱ्यानं, नाही पसंत केल्या. ए त्या पुरीच्या बापानं पोरं पाहिलं,
तुम्ही भिकारीला पोर देईन पण यायला द्यायचे नाही. का द्यायचे नाही तर हपायला मला पाहायला आलता. आता लग्न न झालेली जी पोर आहेत तुम्ही, तुम्ही जवळजवळ राहिलेच आता. भंगो भंगो भंगो. बायको नाही आता जवळजवळ तुमचा विषय. आता बायका लोकडं दुसरीकडून आणतात परभणी वाशिम. ती बी मंगळवारी आणली, गुरुवारी ती गेली. जागरण गोंधळाच्या आत लंगर तुटला काच काल. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे भाऊ. मी मरल ना महाराज, मरणार नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार हे ध्यानात ठेवा. कारण आपलं कीर्तन कानाला थोडं वाईट आहे, वाईट आहे पण सत्य आहे. आणि ते काल सत्य आहे, आज सत्य आहे, उद्या सत्य आहे, थोडं वाईट आहे पण सत्य आहे. तरुण पोरांना एक वाक्य सांगतो, पाया पडतो तुमच्या, ऐकाल. पोरांनो आता व्यवसायाकडे वळा आणि पोटाचा प्रश्न सोडवा. पोटाचा प्रश्न सोडवा. एक वाक्य सांगतो पोरांनो, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या हॉटेलमध्ये जमिनीचे मालक वेटर आहेत. ज्यांनी जमिनी विकल्या ते आज वेटर आहेत आणि जे घेतले ते शेट आहेत. नाहीत नाहीत. केरळवरून भावा भरायला पोरगा आलंय, इतकंच आहे, इतकंच आहे. हायवेच्या कडेला पेट्रोल पंप त्या शेजारी खोली झोपत आहे, 2:30 रात्री हवा भरून देत आहे. त्यानं हायवेला गुंठाभर जमीन घेतली. रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्यात आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमीन विकल्या. तुम्हाला वाईट वाटेल पोरांनो, पण इथून पुढच्या काळात जगणं आपलं अवघड आहे. शेतकरी वर्गाला पाया पडून सांगतो, मी स्वतः शेतकरी आहे, नुसत्या शेतीवर उपजीविका आता होणार नाही, त्याला जॉईंट व्यवसाय केला पाहिजे. का? बारीक वाक्य सांगा, शेतकऱ्याला कुणाची गरज नाही, तो सगळ्यांचा बाप आहे. फक्त प्रॉब्लेम दोन झालेत, शेतकऱ्याला निसर्ग साथ देत नाही आणि त्याने पिकवलेल्या मालाला भाव ठरवायचा अधिकार त्याला नाही. या दोन गोष्टी त्याला जर आल्या तर तो कोणाला रामरामच घालू शकत. त्याला काय गरज आहे? फक्त प्रॉब्लेम असा झाला आहे, त्याचं जगणं निसर्गाच्या हातात गेलं रे म्हणून तो शांत झाला. बिचाऱ्याला 6 वर्ष नव्हतं, यंदा आलं हातातून गेलं. दुष्काळ बिष्काळ काय, नोकरीवाल्यांना दुष्काळ आहे काय नाही. 1 महिना पगार लेट झालं तर संप करतात. काय खावा आम्या, काय खावा, काय खायचं शिल्लक ठुलं तुम्ही. आज 6 वर्ष शेतकऱ्याच्या बायकोच्या गळ्यातले दागिने गेलेत तरी माणसं ठणठणीत आहेत. 1 रुपयानं दुधाचा भाव वाढला तर नोकरीवाल्याची बायको नुसती भांडी आपटी ती. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? अगं तो नवरा पितो ते 82 रुपये पावशे नाही. अर्धा लिटर दूध घेते तर फार त्या दुधावाल्याला जॅम करती. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. आणि नवरा जेवाय बसला का पाणी नेऊन देती. पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाकीत रा बाया. अजून लई घाण वाश तो. पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. इतकी घाण कशी काय पिता तुम्ही? पाणी टाका, पाणी टाका. पाणी कमी पडलं तर तुम्ही अखेरान मला पप्याला त्रास द्याल. पाणी टाका, पाणी टाका. सावध व्हा, पण एक दिवस ध्यानात ठेवा महाराज, कोणाच्याही कष्टाला एक दिवस फळ आल्याशिवाय येणारच. हे बा, छोटा व्यवसाय करा, फक्त नीतीनं करा, एक दिवस आपण मोठे होणार. पखवाज वाजवायची प्रॅक्टिस हळूहळू करा, एक दिवस लोक तुमच्या पाया पडणार. कीर्तनाचा अभ्यास थोडा थोडा करा, एक दिवस तुम्हाला मानणार. पण सातत्यानं करा.
जाऊ दे पोरून व्यवसायाकडे वळा. गारीगारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, शेळ्या पाळा, भंगार गोळा करा, कापड दुकानात कपड्याला घड्या घाला. पण शेतकऱ्याला एक वाक्य पाया पडून सांगतो, शेतीला जॉईंट व्यवसाय पाहिजे. नुसत्या शेतीवर हे सूत्र बसणार नाही. मुलांची ॲडमिशन, शाळा, दवाखाने, लग्न या गोष्टी शेतीवर जमणार नाही. काय मत आहे तुमचं? किराणा आणि भाजीपाला या दोन गोष्टी तरी शेतीवर न करता सुटल्या पाहिजे. काय करत तुम्ही? सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे, मोटरसायकल पंक्चर 50 रुपयाला आहे, काय हरकत काय? मग शिवात्रानं 150 रुपये म्हैसे 150 आणि 9 ज्याला वस्ताना फिरवायचं आहे. इकडून चारण शिपीवर 1-9. हा विनोद नाही महाराज. मी स्वतः शेतकरी आहे आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. महाराज मरून येऊ उलथ होते तिकडे. महाराज कीर्तन संपले हो का महाराज? पण म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका, बाकीच्यांनी तुमचा मित्र म्हणून ऐका, ते खरंच आहे. थोडं कानाला वाईट आहे पण खरं आहे. पोरानो संध्या गेल्यात नोकरी मिळणार नाही. तुम्ही तो नाद विषय जवळजवळ सोडून द्या. तुम्ही विनोद नाही. आज व्यावसायिक माणसं सुखी आहेत. हे बघा, एक दिवस थोडा नफा होईल, एक दिवस होणार नाही. जीवनामध्ये चढ उतार चालूच राहणार. हे बघा, पौर्णिमा आहे, पूर्ण चंद्र आहे, आमुष आहे, पूर्ण अंधार आहे. काय सगळे दिवस आपले नाहीत? एक दिवस चांगला राहील, एक दिवस चंद्राला सुद्धा ग्रहण आहे, एक दिवस 500 रुपये घालला होईल, एक दिवस होणारच नाही. नाही ना हो दे, ते 500 जपून वापरले तर 4 दिवस निघतात ना. पण इथून पुढच्या काळात शेती ही निसर्गावर अवलंबून राहिल्यामुळं शेतीची शाश्वत गॅरंटी राहिली नाही. नोकऱ्या कुठं द्यायच्या तुम्हाला? तुम्ही नुसते शिकतच राहिली, कवर शिकाता तुम्ही, मग कुठं द्यायच्या नोकऱ्या? शिका तुम्ही, कुठं न्यायच्या नोकऱ्या? नोकरीला जागा सांगा ना मला, कुठं लागेल तुला नोकरी? 13 पोलीस भरायचे तर 300 पोरं हजर झालते, 25 गुरुजी भरायचे तर 9,500 DEDवाले अर्ज भरून. तुम्हाला न्यायचं कुठं नक्की? ST महामंडळाने जर ड्रायव्हर भरतीची जाहिरात काढली ना, जागा 100च भरायचे आहेत, किमान 10,000 अर्ज आहेत. तुम्ही कुठं द्यायचे ना? तुम्ही तो नाद सोडून द्या. बरं शिकाता कवर, अपस्तिच्य झाले तुम्ही, शिकाता कवर. मग आता तुम्ही काय जुन्या म्हाताऱ्यांसारखे 80-85 वर्ष जगू शकत नाही? इथले आपली गेम आहे ना तुमची माझी, 50-55. 55 तर प्रथम पुण्यस्मरण. आपण जर 16 वर्षी क्वाटरी आणतोय, 17 जर आपले गोवे खाऊन थोबाडं सडलेत, आपण सीमेवर लढायच्या लायकीचे राहिलोय का? राहिलोय का? अरे सीमेवर पोरग कुणाचं लढत आहे? ज्याची आई शेळ्यावरते आणि ज्याचा बाप कापूशीची तो त्याचा पोर सीमेवर आहे. सीमेवर श्रीमंताची पोरं नाहीत, व्यावसायिकांची पोरं नाहीत. मग सीमेवर पोरग कुणाचं आहे? ज्याची आई 3 रंगाचं लुगडं नेसून शेळ्या वळते, ज्याचा बाप म्हशी वळतो आणि मजुरी करतो, त्याचा पोर सीमेवर रायफल घेऊन देश राखतो. तुम्ही तर तिकडे जाऊ शकत नाही, तुम्ही नक्की करू काय शकता? मिलिटरीत घ्यायला तुमचे हृदय सडलेत, क्वाटरी पिऊ पिऊ. शाळेत घालावा तर तुमचे मेंदू हँग झालेत, मोबाईल वापरू वापरू. मग तुम्हाला न्यायचं कुठं नक्की? अंडरपॅन नाही पण मोबाईल आहे, आतली चड्डी नाही, चैन उघडी, नातू नाही मोकळा, कायम रेंज मध्ये, कायम रेंज मध्ये. दिवसाला नवी कंपनी आहे मोबाईलची. नाही नवी कंपनी दिवसाला. हँडशेटचा आकार वेगळा, जिओ का काय आहे एक ते जिओ, अजून आयडिया, युगो जिगो मरा तिकडे काही करा. दिवसाला एक कंपनी आहे का नाही? आणि मिनिटाला मेसेज आहे, स्कीम 10 रुपयात रातभर कणा
वीस रुपयात इळ भर भोका, एकाला येऊ दे फ्री, या काय सगळ्या स्कीमा।